तर आता आपण पाहूया इन्स्ट्रुमेंट गॅलरी. इथे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट ठेवलेले आहेत, जसे वीणा आहेत, हे आहेत. तर चला पाहू आपण. हे पहा, ही आहे सर्पाकृती वीणा. पहा, म्हणजेच तानपुरा. सॉरी, सर्पाकृती वीणा नाही आहे, ही आहे सर्पाकृती तानपुरा. हे आहे ताऊस. ताऊस किती सुंदर आहे हे पहा, मोराच्या आकारात. हे मयूर. हे पहा, हे अशा तऱ्हेने वाजवल्या जातात. हे आहेत सरदार आबासाहेब मुजुमदार. हे तुम्ही पाहू शकता, हे हा जो तानपुरा इथे दिसतोय हा आहे डॉक्टर गंगूबाई हनगल यांचा तानपुरा. हा आहे सुरेशबाबू माने यांचा तानपुरा. हे आहे गान सरस्वती हिराबाई बडोदेकर यांचा तानपुरा. तसंच हा आहे सवाई गंधर्व यांचा तानपुरा. हे पहा, ही आहे सारंगी. हे सगळे सारंगीचे प्रकार आहेत. हा पहा, हा आहे त्रिदंडी तानपुरा. त्यानंतर हा आहे द्विदंडी तानपुरा. बाकी तर आपण सगळे एकाच दांड्याचे पाहिले. हा एक डिफरंट दिसतोय त्रिदंडी, आणि हा आहे द्विदंडी. हा आहे तंबोरा. हा आणलेला आहे दक्षिण भारतात. हा तंबोरा आहे आणि ही आहे तंबोरी. हे आहे जम्मू काश्मीर मधलं वाद्य साज काश्मीर. ही आहे शहनाई, तार शहनाई. वा, हे आहे रबाब. सगळे इन्स्ट्रुमेंट ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना या गोष्टी माहिती असतील. पहा, एक परत एक ताऊस. ही आहे वीणा, मकर वीणा, म्हणजे मगरीच्या आकारामध्ये बनवलं. किती वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत तिथे. हे सगळे इन्स्ट्रुमेंट ज्यांना संगीताची किंवा इन्स्ट्रुमेंटमधलं नॉलेज आहे त्यांना अतिशय आवडेल हे पाहायला. बुर्मी स्वॅम. काय वाद्य आहे. भिलाडी नादमंडल दक्षिण भारतातले आहेत. भिलाडी याज. ही आहे बुलबुल. हे पहा, महाराष्ट्रातल्या लोकांनी तुणतुण्याचं नाव नक्कीच ऐकलं असेल. तर हा आहे तुणतुणा. ही आहे व्हायोलिन. हे त्या एखाद्या परिकथेत दाखवतात, ती एखादी एक परी बसली असते आणि ती बसून वाजवत असते, त्या टाईपचं इन्स्ट्रुमेंट आहे. वा, हे पहा, हे काय आहे स्वरमंडल. हे आहे संतूर. पाहताय तुम्ही, ही आहे सारिंदा. आणि यातली स्पेशल गोष्ट म्हणजे ही आहे पु ल देशपांडेंची. हे पहा, ही आहे रुद्रवीणा. किती मोठी आहे. हे पहा, हे जे वाद्य दिसत आहे तुम्हाला, हे झेब्राच्या कातडीपासून बनवलेलं वाद्य आहे. ही आहे संबळ.
त्यानंतर ही आहे मोंदई, नंतर हे आहे कवन मद्दलम, या वाद्याला म्हणतात तिमिला, हे आहे पखवाज, या वाद्याला म्हणतात पुष्करम, त्यानंतर हे आहे झीला। वा, हा जो आहे हा आहे ग्लास खोल। हा बंगालमध्ये, याचा ओरिजिन बंगालमधला आहे आणि 20व्या शतकातला आहे। पंबई, पा हे आहे मृदुंग। मृदुंग नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असेल। हे आहे मृदुंग, हा आहे, हा एक, हा सुद्धा एक ग्लास खोल। हा आहे लाकडाचा खोल।